शहरी गटार योजनेचे काम खोपोलीकरांसाठी डोकेदुखी. शहरातील रस्ते खोदले, पावसाळ्यात मोठ्या समस्येचा सामना करावा लागण्याची भीती. खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम सध्या सुरू आहे. या कामासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यात तोंडावर आला असताना रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने पावसाळ्यात खोपोलीकरांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार असून निष्काळजीपणे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. खोपोली नगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेसाठी 96 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. अनेक वर्षापासून भुयारी गटार योजनेचे काम प्रलंबित होते. या कामासाठी शासनाने निधी दिला असून पुण्यातील एक कंपनी हे काम करत आहे. या योजनेचे पाईप टाकण्यासाठी शहरातील सर्वच प्रमुख रस्ते ठेकेदाराने खोदले आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्याची दुरुस्ती न करण्यात आल्याने खोपोलीकरांना पावसाळ्यात मोठ्या समस्येचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे भुयारी गटार योजनेसाठी खोदण्यात आलेले रस्ते 1,00,000 रुपये खर्च करून बनवण्यात आले होते. भुयारी गटार योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याची गरज असताना काम झाल्यानंतर तात्पुरती मलमपट्टी करून तसेच ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पावसाळ्यापूर्वी अशी परिस्थिती असताना पावसाळ्यात काय होईल याचा विचार केला तर मोठा त्रास स्थानिकांना सहन करावा लागणार आहे. खोपोली नगरपालिकेच्या वतीने शहरात भुयारी गटाराचं काम सध्या सुरू आहे. गेली अनेक वर्ष नगरपालिकेची प्रस्तावित भुयारी गटार योजना रखडली होती. शासनाकडून या योजनेसाठी 84 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्यानंतर या योजनेचं काम आता सध्या सुरू आहे. शहरात भुयारी गटार योजनेच्या कामासाठी ठिकठिकाणी अशा प्रकारे रस्ते खोदून ठेवण्यात आलेले आहेत. खरं तर रस्ते खोदल्यानंतर ठेकेदाराने हे रस्ते पूर्ववत करून देण्याची गरज असताना पावसाळा तोंडावर आला तरीसुद्धा शहरातील रस्ते अद्याप दुरावस्थेतच असल्याचं पाहायला मिळते. खरं म्हणजे नगरपालिकेने याकडे लक्ष देऊन जे रस्ते अत्यंत उच्च दर्जाचे केले होते ते रस्ते संबंधित ठेकेदाराकडून पावसाळ्याच्या पूर्वी व्यवस्थित करून घेण्याची गरज असताना नगरपालिकेचं प्रशासनसुद्धा याकडं दुर्लक्ष करताना दिसते. सध्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत. नगरपालिकेची मुदत संपून मोठा कालावधी उलटला आहे आणि मुख्याधिकारी हेच सध्या प्रशासक म्हणून नगरपालिकेचं काम पाहत आहे. त्यामुळे शहराची जी काही दुरावस्था होती आहे किंवा शहराच्या ज्या काही गरजा आहेत त्याकडे पालिकेच्या प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसतं आणि त्यामुळेच रस्ते उखडल्यानंतर पावसाळा सुरू व्हायला अगदी काही कालावधी शिल्लक असताना सुद्धा अद्याप रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाही आहेत. विशेष म्हणजे जे माजी लोकप्रतिनिधी आहेत ते असतील किंवा शहरातील विविध राजकीय पक्षाचे लोक असतील यापैकी कुणीही याबद्दल ब्रही काढायला तयार नाही आहे. हे काम पुण्यातील एका कंपनीनं घेतल्याची माहिती आहे. गेली काही दिवस हे काम सुरू आहे. अशा प्रकारे रस्ते खोदून कंपनी आपलं काम करत आहे. मात्र पाठीमागे जे रस्ते खोदलेत ते पूर्ववत करण्याचं ते चांगले करण्याचं सौजन्य सदर कंपनीने अद्याप दाखवलेलं नाही आहे. त्यामुळे पावसाळ्यात खोपोलीतील नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना या निमित्ताने करावा लागणार आहे. शहरातील रस्त्यांची या कामामुळे दैना झाली असताना माजी नगरसेवक किंवा राजकीय पक्षाचे नेते काहीही बोलायला तयार नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पालिकेचे अभियंता अनिल वाणी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सर्व रस्ते पूर्ववत केल्याचा दावा केला. तर पुण्यातील कंपनीचे कन्सल्टंट सोपान हरिदास यांनी मात्र अनेक ठिकाणी खोदलेले रस्ते अर्धवट असल्याचे मान्य केले. पाऊस कधीही येण्याची शक्यता असून पावसाळ्यात भुयारी गटार योजनेचे हे काम खोपोलीकरांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-47-54.